विद्यार्थी मित्रांनो, आपण सोडवत आहोत इयत्ता चौथीची करूया मैत्री गणिताशी ही कार्यपुस्तिका. त्यातील कालम आपण शिकूया हा घटक आपण अभ्यासत आहोत. यापूर्वी आपण पान क्रमांक 45 वरील व्हिडिओ पाहिला. आज आपण पाहणार आहोत पान क्रमांक 46. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे तुम्हाला त्याच्याच आधारावर असणारा हा पुढचा घटक चांगल्या पद्धतीने समजावून येईल. बघा, सारणी पूर्ण कर. आपल्याला या ठिकाणी तासकाटा मिनिट काटा दिलेला आहे. किती वाजून किती मिनिटं झालेली आहेत आणि त्याचं व्यवहारी वाचन आपण कसं करतो हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. यापूर्वी जो व्हिडिओ पाहिला बघा, त्यामध्ये फक्त हे 4 तक्ते होते. व्यवहारी वाचन हे या तक्त्यामध्ये आणखीचं ॲड केलेलं आहे. बघूया तर मग, चला. तासकाटा आहे 4 पुढे, मिनिट काटा आहे 6. 4 पुढे आहेत म्हणजे 4 वाजून गेलेले आहेत. 6 काटा आहे म्हणजेच 30 मिनिटं झालेली आहेत. जेव्हा तासकाट मिनिट काटा हा 30 असतो तेव्हा त्याचं वाचन व्यवहारी वाचन केलं जातं 4:30. 30 मिनिटाचं वाचन 4:30 केलं जातं आणि 4 वाजून गेलेले आहेत म्हणजेच 4. बघा, 12 पुढं आहे तासकाटा म्हणजे 12 वाजून गेलेले आहेत. मिनिट काटा आहे 9 म्हटल्यानंतर 45 मिनिटं. याचंच व्यवहारी वाचन केलं जातं 12:45. 10 असल्यामुळे 10 मिनिट काटा 3 आहे म्हणजेच 15 मिनिटं झालेली आहेत. त्याचं व्यवहारी वाचन केलं जातं 12:15. 1:09 आहे म्हणजेच 45 मिनिटं. 12:45. सारणी पूर्ण कर. आता बघा, या ठिकाणी आपल्याला व्यवहारी वाचन दिलेलं आहे. या व्यवहारी वाचनामध्ये तासकाटा मिनिट काटा किती वाजून किती मिनिटं झालेत ही सर्व माहिती आपल्याला भरायची आहे. 12:09 म्हणल्यानंतर बघा, तासकाटा हा 8 पुढे असणार आहे. मिनिट काटा 9 असणार आहे. किती वाजून 8:45 मिनिटं या ठिकाणी होणार आहेत. त्याला आपण 12:09 म्हणतो. 3:15 तासकाटा असणार आहे 3 पुढे. मिनिट काटा असणार आहे 15. 3:15 10:30 तासकाटा असणार आहे 10 पुढे. मिनिट काटा असणार आहे 3 लिहायला पाहिजे होतं आणि 10 पुढे म्हणल्यानंतर या ठिकाणी 6:30 म्हणजेच 10:30 मिनिटं. 12:10 म्हणजेच 9 गेलेले आहेत. मिनिट काटा असणार आहे 9:45. 9 नाही आहे. बघा, ही सारणी पूर्ण केल्यानंतर आपल्याला खाली घड्याळी दिलेल्या आहेत आणि वेळ सांगितलेली आहे. सांगितलेली वेळ आपल्याला घड्याळामध्ये दाखवायची आहे. 4:55. बघा, सांगितल्याप्रमाणे जेव्हा 4 जातात तेव्हा तासकाटा हा 4 पुढं दाखवायचा आहे. 55 म्हणजेच मिनिट काटा हा येणार आहे 11:40. तासकाटा हा 11 पुढं गेलेला दाखवायचा आहे म्हणजे 11 गेलेले आहेत 40 म्हणजेच मिनिट काटा असणार आहे 8. 7:10
दहा मिनिटे म्हणजेच मिनिट काटा दोनवर असणार आहे. जेव्हा 12 वाजतात तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा दोन्ही कुठं असणार आहेत, 12 वरच असणार आहेत. सव्वा, बघा सव्वा म्हणजे आपण कसं दाखवणार आहेत, मिनिट काटा आपला 3 वर असणार आहे. अडीचला मिनिट काटा आपला 6 वर असणार आहे. सव्वा म्हणजे या ठिकाणी 1/4, समजा 1/4 जर दाखवायचं झालं तर छोटा काटा 1 पुढं आणि मोठा काटा 3 वर. 2:30 वेळेला बघा छोटा काटा 2 आणि 3 मध्ये आणि मोठा काटा किंवा मिनिट काटा हा 6 वर दाखवायचा आहे. 2:45 मध्ये बघा छोटा काटा हा 1 आणि 2 मध्ये आणि मिनिट काटा हा 9 वर दाखवायचा आहे. 2:45 बघा 2:45 म्हणजे देखील काय येणार आहे या ठिकाणी, मिनिट काटा हा 9 वरच येणार आहे.